कोकण पदवीधर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचे शहापूर येथील निवडणूक प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षनिष्ठेतून व नेतृत्वाने दाखवलेला विश्वास यामधून नजीब मुल्ला हा उमेदवार पक्षासाठी उभा आहे. अवधी नक्कीच कमी आहे. एक एक मतदारांच्या पर्यंत पोहोचून पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा आणि गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, ज्येष्ठ नेते जैतूदादा भोईर, अविनाश थोरात, समाज कल्याण सभापती निखिल बरोरा, जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ पष्टे, सदस्या दीपालिताई झुगरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबा देशमुख, तालुका उपाध्यक्ष भास्कर जाधव, सुरेश झुंजारराव, सुनील शिंदे, मिलिंद देशमुख, मनोज विशे, विठ्ठल भेरे, धीरज झुगरे, संदीप पाटील, राहुल मोगरे, राहुल भोईर व असंख्य युवा महिला ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी केले होते. एकंदरीत देशाचं राजकीय वातावरण दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 10 पैकी 9 जागा विरोधी पक्षांनी घेतल्या आणि या देशामध्ये तरुण द्वेषाचं राजकारण, जातीय द्वेषाचं राजकारण याच्यामध्ये चालणार नाही अशी त्यांची परिस्थिती देशभरात जळगावमध्ये जे काय चालतं ते पुरोगामी महाराष्ट्राला गरजित करणारा अपमानित करणार.